हॅलो, नमस्कार मंडळी. शिवम कलेक्शनमध्ये मी स्नेहला तुमचं सगळ्यांचं परत एकदा स्वागत करत आहे. तर गणपतीची खूप जास्त गडबड असल्यामुळे मी जास्त समोर येऊन ब्लॉगिंग नाही करू शकली, त्याबद्दल मी क्षमा मागते. तर आज आहे आमच्या इथे महाप्रसादाचा कार्यक्रम, तर मी त्या सगळ्यापुढे हे क्लिप ॲड करणार आहे. तर या पद्धतीने मी तयारी करून घेतलेली आहे, बघू शकताय तुम्ही. मस्त अशी खन साडी आहे. हा लुक तुम्हाला कसा वाटतो मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर आज सोसायटीमध्ये गणपती आहे, तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल. आणि जर बघितला नसेल तर व्हिडिओ जाऊन बघा. तर सोसायटीत महाप्रसादाचा कार्यक्रम आहे, तर त्याची ऑलमोस्ट तयारी झालेली आहे. आरतीसाठी आता मी खाली जातो आहे, तर मी आरतीचासुद्धा पुढे व्हिडिओ ॲड करेनच. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग, मी जो महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यासाठीच्या ज्या रेसिपीज वगैरे आहेत त्या मी पुढे सगळ्या ॲड करते आहे. पुढे व्हिडिओ कंटिन्यू बघा. नाही, आपण आपल्या व्हिडिओ मध्ये त्यांचं नाव सांगू ना. असं पाण्यात भिजवून ठेवल्यानंतर 10 मिनिटात लगेच आलं मोकळ असं असं मोकळ हे बघा. हा लगेच लगेच तांदूळ निवडायची तयारी चालू आहे. संगीताताई आत्ता लगेच घेतले तांदूळ निवडायला, एवढ्या बसल्या होत्या. लगेच कॅमेरा आला, लगेच तांदूळ घेतले. ये किसके लिए भैया? पनीर ये किसके लिए? दाल के लिए? हाँ. और ये इतने हाँ भाजी से तो मसाला तैयार करते हैं इतने. आणि हे मूग डाळ हलव्यासाठीचं सगळं सामान आहे. भाजीसाठी हा परत वेगळा कांदा, टोमॅटोचं परत ग्रेव्ही तयार करून घेतलेली आहे. आणि पहिला जो लांब कांदा, लांब टोमॅटो कापला होता त्याची पेस्ट करून ते यात टाकणार आहेत. सब मसाले डाल देंगे ना अभी. आता हा जो पहिला सगळ्यात पहिला कांदा वगैरे कापून पाहिजे.
तेवढी पेस्ट झालेली आहे आणि वेगळा कांदा टोमॅटो तो अजून. ही काजू पेस्ट ऍड केलेली आहे यात. मतलब ये अलग अलग मसाले डालने की जरूरत नहीं होती, सभी एक ही मसाले में होते. रेसिपी सही काल तू भाजी ना भाजीची काल त्यांच्याच आता इथे मुगडाळ हलव्याची तयारी चालू केलेली आहे. ऑलमोस्ट सगळं तयार करून आणलेलं आहे. इथे फक्त त्यात साखर ॲड करायची आहे. काय नाव सांगा हाय बारीक झाल्यावरती ओके तो बाद ओके जसं आता सगळी प्रोसेस हो हो
नाही नाही तुम्ही सांगा आम्हाला नका टेन्शन घेऊ तुम्ही आम्हाला नका करणार संदीप कडून माझ्या कडून आम्ही एका फ्लोअर ते एका बाजूनेच राहू इकडे बघा बर मुलगी तर आमचा सगळा कार्यक्रम आटोपलेला आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत आहेत की नाही हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. मी नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. तर माझ्या चॅनलवर कंटिन्यू रहा आणि जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा, स्वतःची काळजी घ्या आणि बाय बाय.